विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील 7200 विद्यार्थी व शिक्षकांनी दररोज 12 सूर्य नमस्कार केले. याप्रमाणे 21 जून 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत 2,47,99,692 सूर्यनमस्कार पूर्ण केले असून या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली आहे. या विक्रमाबाबतची अधिकृत उद्घोषणा आज जागतिक योग दिनाच्या दिवशी एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी अशोक आदक यांनी केली आहे. या विक्रमाची नोंद झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह यावेळी अधिकारी अशोक आदक यांनी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाला बहाल केलं. हे संत परमानंद महाराज, संत चंद्रानंद महाराज, संत मांदियाळी ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, विकास गिरमे, बाळासाहेब गोरडे, विष्णुपंत पवार, प्रभाकर जमधडे, विठ्ठलराव होन, जाधवभाई पाऊसिया आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हटले की आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये आध्यात्मिक संस्काराबरोबरच ध्यान, योग, सूर्यनमस्कार यांच्या माध्यमातून शरीर व मनाच्या सुदृढतेसाठी कार्य केलं जातं. हा संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा यासाठी सर्व विद्यार्थी दररोज ध्यान करतात. त्यांच्या शरीर सुदृढतेसाठी सूर्यनमस्कार हा उपक्रम वसतिगृह दैनंदिनीमध्ये समाविष्ट करण्यात आला. जागतिक योग दिनाचं औचित्य साधून संकुलातील विद्यार्थी व शिक्षक यांचे माध्यमातून 21 जून 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत 2.5 कोटी सूर्यनमस्कार पूर्ण करण्याचा संकल्प सोडला. आज रोजी प्रत्यक्षात 2.5 कोटीपेक्षा जास्त सूर्यनमस्कार पूर्ण झाले असून हा उपक्रम यापुढे कायमस्वरूपी असा सुरू राहणार आहे. संकुलातील विद्यार्थ्यांनी केलेल्या जास्तीत जास्त सूर्यनमस्कारांची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली. याचा मनस्वी आनंद तसेच अभिमान आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2024-25 वसुंधरा संवर्धनासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून 1 लाख वृक्ष लागवड व संगोपनाचा यावेळी त्यांनी संकल्प सोडला. आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या संकल्पाची पूर्ती झाली. त्याचबरोबर जास्तीत जास्त सूर्यनमस्कार केल्याचा विक्रमाची नोंद झाली. यामुळे आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलासह परिसरात आनंदाचं वातावरण आहे. या संकल्पपूर्तीसाठी शालेय व्यवस्थापक सुधाकर मालिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल, सर्व प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह शिक्षक यांनी परिश्रम घेतले. केला पण त्याचे बेनिफिट काय आहेत, तर मुलांची मानसिक आणि शारीरिक काय म्हणतो ग्रोथ जी आहे त्याला खूप मोठी चालना मिळणार आहे. आणि हा एक रेकॉर्ड तर त्यांनी केला आहे, पण त्यांचं लक्ष आता ग्लोबल वॉर्मिंगकडे पण गेलं आहे. आणि ते म्हणतात आता आम्ही पुढे 1 लाख झाडं लावायचा रेकॉर्ड बनवणार आहे. तर ही जी टीम आहे, जी मॅनेजमेंट टीम आहे, तर त्यांचं मी आभार व्यक्त करतो की ते एवढा मोठा सेटअप रन करतात की खोटी खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यांचं एकदा आपण अभिनंदन करू शकतो. थँक्यू. नेमकं काय रेकॉर्ड केलं? रेकॉर्ड हा दररोज 12 सूर्यनमस्कार मुलांनी केला. आणि हे गेले 1 वर्ष त्यांचं चालू होतं. आणि मग त्यांनी क्लासरूममध्ये केलं असेल, ग्राउंडवर केलं असेल. आणि टोटल जे 7200 विद्यार्थ्यांनी हा जवळजवळ 2.5 कोटीचा विक्रम केलेला आहे. आणि त्याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण गेलेली आहे. एशियन मध्ये झालेलं आहे सगळं. यापूर्वी निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश जोखी, कोपरगाव. आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये. कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग, निवास, ध्यान, भोजन, अभ्यासिका, अद्ययावत जिम, स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे. नीट, IIT, जीमेन्स अँड ऍडव्हान्स्ड, MHT, CET या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल. इयत्ता 11वी व 12वी साठी स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड. उत्कृष्ट निकालांची परंपरा. आपल्या बाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज, मुक्काम पोस्ट, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.